नमस्कार तुम्ही बघताय सरकारनामा मागच्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये खूप मोठ्या सगळ्या राजकीय उलाढाली होत आहेत सरकार, सरकार बदललेलं आहे हे सगळं होत असताना आता ग्रामपंचायतींच्या काही निवडणुका झालेल्या आहे आणि त्यातनं सध्या राज्यामध्ये काय आहे विशेषतः मतदारांचा कौल काय आहे यावरती बोलण्यासाठी या ग्रामपंचायतीच्या निकालांचं सखोल विश्लेषण करण्यासाठी या लाईव्ह मध्ये आपण आलेलो आहोत माझ्यासोबत माझे सहकारी आहेत आज साधारणपणे सहाशे एक आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या मात्र त्यातल्या एक्कावन्न निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्या आणि बाकीच्या पाचशे सत् सत्तावन्न अठ्ठावन्न ज्या निवडणुका होत्या त्या मात्र आता मतदान झालेलं आहे काय नेमका सगळ्या त्याचा कौल आहे माझ्यासोबत उमेश सर आहेत सर काय नेमका कौल आहे राज्यामध्ये आज एकूण सहाशे आठ ग्रामपंचायतीचे एकूण निवडणूक होती प्रत्यक्ष मतदान त्यातला एकाऊन बिनविरोध झालेला आहे या निवडणुकींचा सा निकाल सांगायचं झालं सा तर महाराष्ट्र विकास आघाडी ज्याला पण काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर विधानसभेला काय होऊ शकतं काय निकाल लागू शकतात हे अगदी आपण ज्याला सहाशे आठ ग्रामपंचायत अगदी आपण सॅम्पल सर्वे असं जरी म्हटलं तरी विधानसभेचा निकाल भाजप शिवसेनेसाठी तितका सोपा नाही भाजप शिवसेना म्हणताना मी एकनाथ शिंदेंची शिवसेना सी असं म्हणतोय त्यांच्यासाठी सोपा नाही हाच या सहाशे आठ ग्रामपंचायतीच्या निकालाचा सांगावा आहे असं का म्हणत आहे कारण भाजपचासुद्धा हाच दावा आहे की आम्हाला निर्भेळ यश मिळालेलं आहे आणि अशावेळी आपण एक वेगळं विचार म्हणतोय काय कारण आहे असा विचार करताना भारतीय जनता पक्ष आणि शि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोघांचं जर एकत्रित आकडे आपण घेतले तर ते साधारणपणे आतापर्यंत जे आपले हाती आले त्यानुसार दोनशे अठ्ठावीस दोनशे तीसच्या दरम्यान आहे आणि महाविकास आघाडीही त्या दोनशे अठ्ठावन्न दोनशे साठच्या दरम्यान आहे निश्चितपणे महाविकास आघाडी एकत्र लढली तर, तर भाजप शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यापुढचा कुठलाही महापालिका असेल जिल्हा परिषद असतील विधानसभा असेल किंवा अगदी लोकसभा असेल इत आपल्याला जितकं वाटतं तितकं सोपं भारतीय जनता पक्षासाठी निश्चितपणे नाही आहे निश्चितच मी प्रेक्षक म्हणून फक्त तुम्हाला एक आवाहन करू शकते की तुमचं काही मत असेल याच्यावरती किंवा तुमचा निकाल जर तुम्हाला सांगायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की बोला माझ्यासोबत माझे दुसरे सहकारी अमोल सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत शिवसेनेमध्ये जी काही ही सगळी फूट पडलेली आहे आणि हे जे सगळं आपण राज्यामध्ये बघतो त्यानंतर शिवसेनेची काय अवस्था आहे शिंदे सेनेने किती साधारणपणे यश मिळवलेलं आहे आणि शिवसेना जो आहे ठाकरेगट त्यांचं काय झालेलं आहे त्याबद्दल काय सांगा शिवसेनेत ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस आपण बघितलं की सगळं सर्वाधिक आमदार जे आहेत ते ग्रामीण भागातले आमदार बऱ्यापैकी शिंदेंसोबत गेलेत त्याचा परिणाम या निवडणुकीवरती दिसतोय पण तरीसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला किंवा शिंदे गटाला जवळपास महाराष्ट्रामध्ये चाळीस बेचाळीस अशा जागा मिळालेल्या आहेत आणि ठाकरे गटाला शिवसेनेलासुद्धा एक अडोतीस एकोणचाळीस चाळीस असा तो आकडा सांगता येईल आपल्याला निश्चित असा आकडा नाही सांगता येणार पण चाळीसच्या चाळीसच्या आसपास आहेत त्यामुळे शिंदे शिवसेनेला थोडासा फटका आहे कारण ते जवळपास राज्यात चौथ्या क्रमांकावर गेलेले आहेत म्हणजे सगळ्यात शेवटीच गेलेले आहेत त्यामुळे त्यांना तो फुटीचा फटका तर बसलेला आहे दोघांनाही नाही कदाचित जर शिंदे आणि ठाकरे गट नसता तर त्या एकत्रित ऐंशी झाल्या असत्या कदाचित याच्यामध्ये नेहा मला एक सांगायचं की शिवसेनेला सर्वाधिक फटका निश्चितपणे बसलेला आहे सत्ता गेल्याचाही फटका आहे आणि सत्ता जाण्यासाठी जे कारणीभूत ठरले जे आमदार आहेत त्या आमदारांच्या प्रभावाखालीच या सगळ्या ग्रामपंचायती होत्या शिवसेनेचे जे फुटलेले आमदार आहेत ते बहुतांश आमदार हे ग्रामीण महाराष्ट्रातले आहेत आणि आपापल्या मतदारसंघामध्ये ज्यांचा प्रभाव आहे असे सगळे आमदार एकनाथ शिंदे गेल्यामुळं नॅचरली मूळची जी शिवसेना आहे तिला या निवडणुकीत फटका बसला आपल्याला दिसतोय नक्कीच पण आपण जे म्हणतो की आमदार असो किंवा कोणी असो तर आपलं जे होम आहे ते कायम मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो तर असे कोणी आहेत का की ज्यांना काही धक्का बसलेला आहे किंवा इंटरेस्टिंग काही निकाल याच्यामध्ये सर्वाधिक इंटरेस्टिज निकाल जर म्हटलं तर नंदुरबारमध्ये लागलेला आहे नंदुरबारमध्ये राज्याचे जे, जे आदिवासी विकास मंत्री आहेत राजेंद्र गावित डॉक्टर सॉरी डॉक्टर विजय गावित यांना धक्का बसला त्यांची पुत्नी निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत ग्रामपंचायतमध्ये त्यांना शिवसेनेच्या उमेदवारीने त्यांना जवळपास पाचशे मतांनी पाडलेला आहे त्यामुळे त्यांना तो धक्का म्हणता येईल त्यानंतर दुसरा जर म्हणायचं असेल तर आपल्याला तर संग्राम थोपटे जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी धक्का बसलेला आहे राष्ट्रवादीने त्यांच्या दोन्ही ग्रामपंचायत वरती वर्चस्व मिळवलेला आहे त्यानंतर बुलढाण्यामध्ये संजय कुटेंना पण बऱ्यापैकी धक्का तिथे बसलेला आहे त्यामुळे अशा काही प्रस्थापितांना या निवडणुकीमध्ये धक्का बसलेला बस आहे परंतु याच्यामध्ये स्थानिक गणित स्थानिक आघाड्या किंवा गावपातळीवरचं गावकीवकीचं राजकारण फार याच्यामध्ये असतं त्यामुळं हेच कदाचित झालेलं असावं परंतु हे दोन तीन धक्के जे आहेत ते बऱ्यापैकी निवडणुकीमध्ये बसलेले आहेत निश्चितच सर जे काही ग्रामपंचायतीचं राजकारण असतं आपण नेहमी म्हणतो की ते वेगळं असतं पण बऱ्याच जणांनी म्हणजे पुण्यामध्ये काही नेते आहेत किंवा इतर ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच जणांनी गड राखले तसं म्हणता येईल पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं जा जा तर आता अमूल्य सांगितलं त्याप्रमाणे भोर तालुक्यातल्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यात संग्राम थोपटेंच्या वर्चस्वातून त्या ग्रामपंचायत निश्चितपणे राष्ट्रवादीनं आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत आंबेगावमध्ये वळसे पाटलांनी आपला गड राखलेला आहे इकडं जुन्नरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीनी आघाडी घेतली आहे खेडमध्ये घेतली एकूणच ओव्हरऑल तुम्ही पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातल्या बहुतांश जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादीनं राखल्या आणि काही नव्या मिळवलेल्या आहेत आणि जिल्ह्यापुरतं बोलायचं तर राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व जिल्ह्यात राष्ट्रवादीनं राखले नक्कीच सर पण हे जे निकाल आहेत आपण जे म्हणतो की राज्यामध्ये या ज्या सगळ्या घडामोडी घडल्या त्याचा जर संबंध लावायचा झाला तर कुठला पक्ष फायद्यात आहे कोण प्लसमध्ये आहे कोण मध्ये आहे खरं तसा विचार केला तर पक्षाने हा विचार केला तर निश्चितपणे भाजप फायद्यात आहे भाजप सर्वाधिक एक नंबरला आहे राष्ट्रवादी दोन नंबरला आहे शिंदेगड तीन नंबरला आणि शिवसेना चार नंबरला करा मध्ये काँग्रेस आहे काँग्रेसला विसरलो काँग्रेस तीन नंबर आहे मात्र शिवसेनेचं खूप नुकसान झालेलं आहे फायद्यात भाजप आहे शिवसेनेचं नुकसान भाजपला फायद्यात झालं निश्चितपणे शिवसेनेचं नुकसान हे भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं दोघांच्या फायद्याचं झालेलं आहे त्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झालेला दिसत नाही फक्त भाजप आणि एकनाथ शिंदेना मात्र निश्चितपणे फायदा झालेला दिसतो आपला एक फक्त मुद्दा राहिला की आपण काँग्रेसवरती बोलायचं राहिलो कारण काँग्रेसची धूळधाण उडाली हे जे सध्या चित्र आहे आणि अशावेळी काँग्रेसने किती अस्तित्व दाखवलेलं आहे काय सांगाल जो निकाल हाती येतोय आपल्याकडे त्यापैकी बऱ्यापैकी काँग्रेसला जवळपास काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावरती आहे तिसऱ्या क्रमांकावरती असल्यामुळं कारण असं सांगितलं जातं की काँग्रेसचं काही अस्तित्वच नाही राज्यामध्ये किंवा त्यांचे नेते काही ग्राउंडवरती कामच करत नाहीत परंतु आता जे निकाल येतात त्याच्यामध्ये विदर्भामध्ये काँग्रेसनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्यामुळे असं म्हणतात की ते विदर्भाचा गड राखण्यात यशस्वी ठरलेले आहेत त्यानंतर इतरही राज्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी जागा मिळतात तर अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान त्यांनी ग्रामपंचायत आत्ता तरी सध्या मिळवलेल्या आहेत त्यामुळे हा आकडा त्यांच्यासाठी समाधानकारक आहे असा काँग्रेससाठी नाही मला असं वाटतं की काँग्रेसचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ग्रासरूटला असलेला पक्ष आजही खरंच काँग्रेस आहे मात्र आत्ता या आधीच्या ज्या ग्रामपंचायत आधीच्या टप्प्यामध्ये सामान्यापूर्वी वर्षभरापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसच्या अवस्था अत्यंत दयनीय आहे मी या दयनीय मी यासाठी म्हणतोय काँग्रेसचा जो बेस आहे तो खरं ग्रामीण महाराष्ट्रात सर्वाधिक रासूटला असलेला पक्ष असतानासुद्धा या सहाशे आठपैकी पैकी कशातरी ऐंशी नव्वदच्या दरम्यान काँग्रेस राहील अशी परिस्थिती आहे आणि काँग्रेसचा जो एकूण परफॉर्मन्स आहे तो प्रत्येक निवडणुकीमध्ये हा आपल्याला घसरलेला दिसतो आहे त्यामुळे निश्चितपणे सहाशे आठ अगदी राज्याच्या तुलनेनं ग्रामपंचायती जरी कमी असल्या तरी काँग्रेसनं विचार करावा अशी काँग्रेसची परिस्थिती या निवडणुकीतसुद्धा झालेली आहे फार एक फार इंटरेस्टिंग कमेंट आलेली आहे आपण त्यांना उत्तर देऊया असं बोललं जातं की स्थानिक राजकारण वेगळं आणि विधानसभा आणि लोकसभेचे निकाल वेगळे आपण एक्झाम्पल द्यायचं झालं तर हातकणंगलेमध्ये एकही आमदार नसताना राजू शेट्टी खासदार म्हणून निवडून यायचे आणि सगळेजण त्यांच्यासोबत असायचे मग तसं जर पाहायचं झालं तर मूळ शिवसेनेला येत्या लोकसभा आणि विधानसभेत कशाप्रकारे फायदा होईल कृपया आपण एक्सप्लेन करावं राजेश साळुंखे म्हणून आपले प्रेक्षक आहेत साळुंखेने अगदी खूप छान मुद्दा उपस्थित केलाय मूळ शिवसेनेला कितपत फायदा होईल असा त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे त्याहीपेक्षा आदित्य ठाकरे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरताना त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे तो बघितला आणि जरी ग्रामीण महाराष्ट्रातले अनेक आमदार आत्ता त्यांच्यासोबत नसले तरी महाराष्ट्र विक महाविकास आघाडी असणार आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मला वाटतं की लोकसभा तरी एकत्र लढतील तर लोकसभेला निश्चितपणे शिवसेनेला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे फायदा होईल आणि इंडिव्हिज्युअल शिवसेना म्हणून मी आत्ता म्हटलं तसं आदित्य ठाकरेंना जो एकूण तरुणांचा मिळणारा रिस्पॉन्स आहे तर निश्चितपणे ग्रामीण भागात शिवसेनेला खूप चांगला प्रतिसाद मिळेल असं आत्ताचं तरी वातावरण दिसतं आहे शिवसेनेचं कायम राजकारण हे भावनिक राहिलेलं आहे आणि कदाचित त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो नाही आता सध्या जर आपण सगळं बघितलं तरी सध्या आदित्य ठाकरेंची जी यात्रा चालू आहे राज्यभरात त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं जोरदार शक्ती शक्तीप्रदर्शन आहे त्यामुळं निव ग्रामपंचायतच्या निवडणुका जर म्हटलं तर या म्हणजे गाव पातळीवरती सरासरी जास्त जास्त लढल्या जा जातात याच्यामध्ये काही चिन्ह नसतं पक्षाचं त्यामुळं गावागावामध्ये विरोधी गट असतात त्या गटांनुसारच या निवडणुका होतात पण त्याचं शिवसेनेला जे भावनिक राजकारण सध्या चालू आहे त्याचा नक्कीच फायदा होईल लोकसभेमध्ये असं वाटते तर एक फक्त आपण शेवटचा प्रश्न घेऊया विनोद वरखाडे म्हणून आपले प्रेक्षक आहेत ते म्हणतात की भाजपचा सुपडा कधी साफ होईल मला असं वाटतं की वरखाड्याने खूप लोकांच्या मनातली कदाचित भावना बोलून दाखवली असेल पण ज्या पद्धतीनं मोदी शहांचं राजकारण सुरू आहे ते केवळ लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडं फारसं लक्ष न देता ज्याला प्रसिद्धी आणि एक प्रकारचं वातावरण निर्माण करता येईल मीडियाच्या माध्यमातून असं वातावरण निर्माण केलं जातंय ज्या दिवशी देशातले लोक या भूलबोला बळी पडणार नाहीत त्याच दिवशी भाजप आणि मोदींचा सा सोपडा सापडल्यास वाटतं धन्यवाद तुम्ही दोघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आभार की तुम्ही सगळ्यांनी हे लाईव्ह बघितलं अजून काही प्रश्न असतील किंवा कुठल्या विषयावरती विश्लेषण ऐकायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका